शहराबरोबर गावाचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना अंमलात आणली गेली आणि या योजनेअंतर्गत रस्त्याची कामे होऊन ग्रामीण भाग हा शहरी भागाला जोडला जाऊ लागला. मात्र पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या रोडला 4 महिने देखील उलटले नाही तर या रोडची अक्षरशः दुर्दशा पाहायला मिळते. या रस्त्यांनी वाहन चालवणं काय चालणंही अवघड होऊन बसलंय. पाहुया जीवन न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. नांदेड किनवट रोडवरील बोधडीपासून सिंगारवाडीकडे जाणाऱ्या रोडची एकेकाळी दैनंदिन अवस्था अशी झाली होती की या रोडवर पायी चालणे देखील कठीण झाले होते. सिंगारवाडी पिपरफोडी या गावच्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकून पक्क्या रस्त्याची मागणी करत चक्काजाम आंदोलन छेडले होते. त्यावेळी प्रशासनाने दखल घेऊन पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत पक्का रस्ता करून देण्याचे आश्वासन देखील यावेळी दिले होते आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रोडचे काम सुरू करून पक्का रस्ता करून दिला. पण या रोडचे काम होऊन 3 ते 4 महिनेही उलटले नाही तर या रोडवर वाहने चालवणे कठीण बनले आहे. या रोडचे काम निकृष्ट झाल्याचे गावकरी सांगत असून डिपार्टमेंटला व खासदार आमदार यांना देखील लेखी निवेदनाद्वारे कळवले पण याची कुणीच दखल घेतली नाही असा आरोप गावकऱ्यांनी केलाय. रोड एवढे चांगले बांधले की तिथं वर्षानुवर्षे चिऱ्या पडत नाहीत. आमच्या इथं 2 महिने झाले हे तर सारा रोडचा ढिंगाणा होऊन गेला. हे काय काम असं ढिंगाणा म्हणजे नेमकं काय? ढिंगाणा म्हणजे रोड बरोबरच नाही, खड्डे पडायलेत, हे चिऱ्या पडायलेत आणि वाहन जायला मुश्किल व्हायली. आता त्या पिपरफोडी पाशी आहे ते कसा गोंधळ आहे काय नाही हे आम्हाला काय माहित नाही. आम्हाला रोड पाहिजे, ते गोंधळ असेल शासनानं शासनाचं बघून घ्या. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत अनेक गावात रोडची कामे झाली आहेत. ते काम पहा आणि या रोडचे काम पहा. या रोडवर वाहने चालवणे कठीण बनले असून शासनाने याची दखल घेऊन हा रोड दुरुस्त करून द्यावा, अन्यथा खंडपीठात याचिका दाखल करू असा इशारा आता गावकऱ्यांनी दिलाय. काम इसवीसन 2014 पासून सुरुवात केली त्यांनी आणि आज रोजी हा रोडची जी व्यवस्था आहे अशी तुम्हाला आम्ही बघा, मातीमध्ये पूर्ण डांबर आहे आणि काय आहे तुम्हाला प्रत्यक्ष दिसत आहे आणि गावकरी पण येत आहेत आणि जाण्या येण्यासाठी आमचा जो रोड राहिलेला शिल्लक त्याचं पण आम्ही निवेदन दिलंय आणि आम्हाला साप चावला किंवा गरोदरी स्त्री असेल नेण्यासाठी अँब्युलन्स पण आमच्या गावामध्ये येत नाही कारण रोड खराब असल्यामुळे हे शासन बोलतंय. येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये हॉटमिक्स सुरू केली त्यांनी. आम्ही त्याला सांगितलं बा हॉटमिक्स हे बरोबर करत नाही तुम्ही, गेज बरोबर टाकत नाही. आम्ही त्यांना समजून सांगितलं तरी पण त्यांनी म्हणलं की बा आम्ही रोड आम्ही करणार आहोत पुन्हा अजून. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि त्यांनी आम्हाला परत करून देतो म्हणून रोड असं आश्वासन दिलं त्यांनी. रोड किती महिन्यात फुटले? 3 महिने झालं करून त्यांनी, 2.5 ते 3 महिने झाले जवळपास. आणि रोडची अवस्था ही आमची आता मातीमध्ये मिसळलेली आहे, पूर्ण पूर्ण खड्डे आहेत, जाता येता येत नाही आणि त्याच्याने मोठमोठ्या गाड्या पण जातात. निवेदन दे. प्रतिनिधी गौतम कांबळे, जीवन न्यूज, महानगराची लाईफ लाईन, नांदेड.